शहरातील गणेश नगर येथे घरगुती कारणावरून एका महिलेसह तिघांना विटेने लाताबुक्याने मारहाण करण्यात आली शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली योगेश रवींद्र कांबळे व वर्ष बत्तीस राहणार गणेश नगर भोईराज सोसायटी या सांगली यांच्या फिर्यादीवरून किरण जालिंदर कांबळे जालिंदर विश्वनाथ कांबळे नितीन चंद्रकांत भोई मीना चंद्रकांत भोई या चौघांविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की योगेश कांबळे आणि संशयित चौघे जण हे नातेवाईक आहेत आईचे निधन झाल्यानंतर घराच्या वाटणीसाठी यांच्यात वाद सुरू होता शुक्रवारी रात्री या दोन्ही कुटुंबात जोराचा वाद झाला त्यावेळी संशयित चौघांनी शिवीगाळ करून योगेश कांबळे यास खाली पाडून लाथाबुक्यांनी मारहाण केली किरण कांबळे याने योगेशच्या डोक्यात वीट मारून दुखापत केली त्यांचे वडील आणि पत्नी भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांनाही शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली त्यात तिघेही किरकोळ जखमी झाले आहेत योगेश कांबळे यांच्या फिर्यादीवरून संशयित चौघांवरती भारतीय दंडविधान कलम तीनशे तेवीस तीनशे चोवीस चौतीसनुसार गुन्हा दाखल झाला आहे